नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला टॉपिक चालू आहे. आजचा लेक्चर नंबर 6 लेक्चर आहे. आपलं टॉपिक आहे डिटर्मिनंट, आणि डिटर्मिनंट मध्ये आपण बघत आहे क्रॅमर्स रूल, तुमचा आजचा लास्ट दिवस. तर क्रॅमर्स रूल मध्ये काल मी तुम्हाला दोन होमवर्क प्रॉब्लेम दिले होते. ते दोन होमवर्क प्रॉब्लेम बऱ्याचशा मुलांना डिफिकल्टीज गेलेले आहे. तर आता आपण ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आधी क्रॅमर्स रूलचे. तर प्रॉब्लेम नंबर कालचं होमवर्कचं पहिलं प्रॉब्लेम असा आहे की युजिंग क्रॅमर्स रूल, युजिंग क्रॅमर्स रूल सॉल्व द इक्वेशन, युजिंग क्रॅमर्स रूल सॉल्व द इक्वेशन, युजिंग क्रॅमर्स रूल आणि सॉल्व द इक्वेशन. इक्वेशन दिलं आहे 2x - 5y प्लस 4j इज इक्वल टू 28. सेकंड इक्वेशन दिलेलं आहे एक्स प्लस 11y मायनस 5z इज इक्वल टू -40. थर्ड इक्वेशन दिलेलं आहे 3x - 2y -z इज इक्वल टू 3. क्रॅमर्स रूल आणि डिटर्मिनंट या चॅप्टर मधलं हे सर्वात कठीण गणित मानले जाते. कारण कसं आहे की हे थोडेसे याची कॅल्क्युलेशन थोडेसे हाय लेवल कॅल्क्युलेशन, इझिली हे तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येत नाही. पण आता आपण बघू हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं. युजिंग क्रॅमर्स रूल सॉल्व द इक्वेशन 2x - 5y प्लस 4z इज इक्वल टू 28, एक्स प्लस 11y मायनस 5z इज इक्वल टू -41, 3x - 2y -z इज इक्वल टू 3. आता हे क्रॅमर्स रूलला सॉल्व्ह कसं करायचं. सर्वात आधी आपल्याला डी फाईन करायचं. काय फाईन करायला लागते? डी. तुम्ही म्हणता सर काय हा डी काय असते? तर डी म्हणजे असते डिटर्मिनंट, आणि डी म्हणजे असते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ वाय अँड कोएफिशियंट ऑफ झेड. तुम्ही म्हणता सर हे काय आहे कोएफिशियंट ऑफ एक्स, क्या है सर हे कोएफिशियंट ऑफ एक्स, क्या है कोएफिशियंट ऑफ वाय, क्या है कोएफिशियंट ऑफ झेड, क्या है. तर सर्व लक्ष द्यायचं. कोएफिशियंट ऑफ एक्स काय असते, कोएफिशियंट ऑफ वाय आणि कोएफिशियंट ऑफ झेड कशाला म्हणतात. कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे होते एक्सच्या समोर. हे लिहिण्याची गरज नाही आहे, हे फक्त मी तुम्हाला समजण्यासाठी लिहित आहे. एक्स पाहिजे एक्सच्या समोरचा. सांगा बरं एक्सच्या समोर किती आहे? 2, 1, 3. हा 2 इथे एक्सच्या समोर आहे, 1 आणि इथे आहे 3. 2, 1, 3. कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे होते वायच्या समोरचा. वायच्या समोर किती आहे? -5, 11 आणि -2. आणि कोएफिशियंट ऑफ झेड म्हणजे होते झेडच्या समोरचा, 4, -5 आणि -1. इथं काही नसतं म्हणजे काय असते, 1 असते, म्हणजे -1. डबल लक्ष द्या. डी कसा फाईन केला आपण? डी कसा फाईन केला? डी म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स, कोएफिशियंट ऑफ वाय अँड कोएफिशियंट ऑफ झेड. कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे काय होते? एक्सच्या समोरचा. एक्सच्या समोर बघितलं आपण काय आहे? 2. इथं काहीच नाही आहे म्हणजे 1 आणि इथं आहे 3. 2, 1, 3. कोएफिशियंट ऑफ वाय म्हणजे काय होते? वायच्या समोरचा. वायच्या समोर किती आहे? -5, 11, -2. -5, 11, -2. आणि कोएफिशियंट ऑफ झेड म्हणजे झेडच्या समोरचा, 4, -5, -1. 4, -5, -1 म्हणजे डी. त्याच्यानंतर आपल्याला फाईन करावं लागते डीएक्स. काय फाईन करावं लागते? डीएक्स. तुम्ही म्हणता सर हा डीएक्स कसा फाईन करायचा? लक्ष द्या इकडे. हा डीएक्स, डीएक्सच्या वेळेस काय करायचं? जे हे पहा एक्सचे जे कोएफिशियंट आहेत, हे एक्सचे कोएफिशियंट, हे एक्सचे कोएफिशियंट आहेत, हे वायचे कोएफिशियंट आहेत, हे झेडचे कोएफिशियंट आहेत. जो एक्स के जे एक्स के आगे रहते इसे कोएफिशिएंट कहते. ए एक्स के कोएफिशिएंट, ए वाई के और ए जेड के कोएफिशिएंट. आता एक्सच्या समोरचे हे आप नंबर्स 2, 1, 3 हे फेकून द्यायचे. डीएक्सच्या काय करायचे? हे रिमूव्ह कर देणार. हे क्या कर देणार? रिमूव्ह. हे काढून टाकायचे. आणि मग तुम्ही म्हणता सर हे काढून टाकले. बर, टाकले काढून. मग राहिलं किती? -5, 11, -2, 4, -5, -1. आता इथं काय लिहायचं? याच्या जागी लिहायचं कॉन्स्टंट. हे इकडले ज्याला एक्स वाय झेड लागला नाही, ज्याला एक्स वाय झेड लागला नाही म्हणजे 28, -41, 3. आपण इथे एक्स आहे का नाही, एक्सच्या जागी लिहिलं 28, -41, 3. बाकी काहीच नाही. त्याच्यानंतर आपल्याला फाईन करावं लागते डीवाय. काय फाईन करावं लागते? डीवाय.
एक डी फाइन करायचा आहे, डी एक्स फाइन करायचा आणि एक डी वाय फाइन करायचा. हा डी वाय. आणि एक फाइन लागते आपल्याला डी चे. सेम बिलकुल. आता ज्यावेळेस सेकंड काय करतो आपण इथं डी वाय ज्यावेळेस फाइन करतो, ज्यावेळेस डी वाय फाइन करतो तर वायचे जे कोएफिशियंट आहेत मायनस फाईव्ह इलेव्हन मायनस टू हे काढून टाकायचे. स्क्रीन मध्ये सर ऍट डी मधले हे एलिमेंट्स काढून टाकायचे. मायनस फाईव्ह इलेव्हन मायनस टू आता जर तुम्ही जर हे एलिमेंट्स जर काढले मायनस फाईव्ह इलेव्हन मायनस टू असं आहे ना टू वन थ्री फोर मायनस फाईव्ह मायनस वन. तुम्ही म्हणता सर या खाली जागेमध्ये काय लिहायचं, या खाली जागेमध्ये काय लिहायचं, याच्या जागी रिप्लेसमेंट करायचे कॉन्स्टंट. काय कॉन्स्टंट काय करतात रिप्लेसमेंट कॉन्स्टंट म्हणजे 28 मायनस 41 आणि 3. वायचे आरेस वायचे कोएफिशियंट काढायचे त्याच्या जागी रिप्लेसमेंट कॉन्स्टंट. आता तुम्ही म्हणता आता डी झेड, हा डी झेड कसा काढायचा, हा डी झेड कसा काढायचा, सिंपल आहे सेम तसंच. डी झेड कसा काढायचा जे हे झेडचे कोएफिशियंट आहे, हे झेडचे कोएफिशियंट आहे 4 मायनस फाईव्ह मायनस वन हे काढून टाकायचे. मग तुम्ही म्हणता बरं सर बरं काढून टाकतो मी. हे बघा आता इथं 2 1 3 हे ऍज इट इज, मायनस फाईव्ह इलेव्हन मायनस टू पण ऍज इट इज. मग आता या झेडच्या जागी काय करायचं, कॉस्ट रिप्लेसिंग बाय कॉस्ट, रिप्लेसिंग बाय कॉस्ट किती आहे 28 मायनस 41 आणि 3. 28 मायनस 41 आणि 3. आता तुम्ही म्हटलं की सर हे कशासाठी केलं आपण असं, डी एक्स डी वाय डी झेड हे कशासाठी काढलं आपण, तर लक्ष द्या एक मिनिट, आपल्याला क्रॅमर्स रूल न एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू काढायच्या. कशाची व्हॅल्यू काढायच्या, एक्स वाय झेडच्या. आता एक्स एक्स साठी फॉर्म्युला आहे, एक्स एक्स जर आपल्याला एक्स काढायचा असेल तर एक्सचा फॉर्म्युला आहे डी एक्स अपॉन डी. जर आपल्याला वाय जर काढायचा असेल तर फॉर्म्युला आपल्यापाशी डी वाय अपॉन डी. आणि जर आपल्याला जर झेड जर काढायचा असेल तर फॉर्म्युला आपल्यापाशी डी झेड अपॉन डी. एक्स काढायचा असेल तर फॉर्म्युला काय, डी एक्स अपॉन डी. वाय काढायचा असेल तर फॉर्म्युला काय, डी वाय अपॉन डी. आणि झेड काढायचा असेल तर फॉर्म्युला काय, डी झेड अपॉन डी. एक वेळा डबल काढू सांगू सांगतो. प्रॉब्लेम असा आहे, युजिंग क्रॅमर्स रूल सॉल्व द इक्वेशन. हे इक्वेशन आहे 2x मायनस 5y प्लस 4z इज इक्वल टू 28, एक्स प्लस 11y मायनस 5z इज इक्वल टू मायनस 41, त्यानंतर आहे 3x मायनस 2y मायनस झेड इज इक्वल टू 3. सर्वात आधी आता तुम्हाला हे इक्वेशन असं गिवन राहील बाय युझिंग क्रॅमर्स रूल आणि हे इक्वेशन सॉल्व्ह करा, हे इक्वेशन सॉल्व्ह करा. हे इक्वेशन सॉल्व्ह करणार इसका मीनिंग होता है एक्स वाय और झेड इसकी व्हॅल्यू निकालना. हे इक्वेशन सॉल्व्ह करणं म्हणजे याचा अर्थ असा होते एक्स वाय झेड चे काय करणे, व्हॅल्यू काढणे. आता एक्स जर काढायचं असेल आपल्याला किंवा वाय जर काढायचं असेल किंवा झेड काढायचं असेल तर फॉर्म्युला आहे एक्सचा डी एक्स अपॉन डी, वायचा फॉर्म्युला आहे डी वाय अपॉन डी आणि झेडचा फॉर्म्युला आहे डी झेड अपॉन डी. मग तुम्ही म्हणता सर हे क्या आहे, सर हे डी एक्स क्या आहे, डी क्या आहे, डी वाय क्या आहे, डी क्या आहे, डी झेड क्या आहे, डी क्या आहे. डी मीन्स क्या होता है, डी म्हणजे काय होते, डी म्हणजे होते द एलिमेंट्स ऑफ कोएफिशियंट ऑफ एक्स कोएफिशियंट ऑफ वाय कोएफिशियंट ऑफ झेड. तुम्ही म्हणता काय आहे सर हे कोएफिशियंट ऑफ एक्स कोएफिशियंट ऑफ वाय कोएफिशियंट ऑफ झेड. कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे होते एक्सच्या समोर, एक्सच्या समोर बघा किती आहे इथं 2, इथे एक्सच्या समोर किती आहे, तुम्ही म्हणता सर काहीच नाही म्हणजे 1, इथे एक्सच्या समोर किती आहे 3 म्हणजे 2 1 3. क्वेश्चन ऑफ वाय म्हणजे होते वायच्या समोर, वायच्या समोर इथे किती आहे मायनस 5, इथे किती आहे 11, इथे किती आहे मायनस 2. त्यानंतर क्वेश्चन ऑफ झेड म्हणजे झेडच्या समोर, झेडच्या समोर इथे किती आहे 4, इथे किती आहे मायनस 5, इथे काहीच नाही म्हणजे की 1 म्हणजे मायनस 1, मायनस साईन असतो मायनस 1. हा झाला डी. डी म्हणजे काय होते द एलिमेंट्स ऑफ क्वेश्चन ऑफ एक्स क्वेश्चन ऑफ वाय अँड क्वेश्चन ऑफ झेड म्हणजे एक्सच्या समोरचे, एक्स के आगे के वाय के आगे के और झेड के आगे के, एक्सच्या समोरचा वायच्या समोरचा झेडच्या समोरचा. एक्सच्या समोर बघा 2 1 3, वायच्या समोरचा मायनस 5 11 मायनस 2, झेडच्या समोरचा 4 5 मायनस 1. मग त्यानंतर तुम्ही म्हणता सर डी एक्स काय, हे पहा डी एक्स च्या काय करायचं, जे एक्सचे कोएफिशियंट आहे 2 1 3 हे फेकून द्यायचे, याच्या जागी लिहायचे कॉन्स्टंट. हे इकडले इज इक्वल टू इकडले 28 मायनस 41 3, हे बघा 28 मायनस 41 3 हा डी एक्स चार्ज. मग डीवाय चार्ज काय करायचं, डीवाय चार्ज बघा डी मधले हे वायचे कोएफिशियंट आहेत मायनस 5 11 मायनस 2,
हे फेकून द्यायचे, याच्या जागी लिहायचं 28 - 41 3 आणि बाकी जशीच्या तशी. आणि डी झेडच्या आडेस झेडचे कोएफिशिएंट हे 4 - 5 - 1 हे फेकून द्यायचे, याच्या जागी लिहायचे कॉन्स्टंट 28 - 41 3 याच्या जागी आणि हे जशीच्या तशी. आता हा डिटर्मिनेंट सॉल्व्ह कसा करायचा, एकदम सिंपल आहे. डिटर्मिनेंट सॉल्व्ह करण्याचा एकदम साधा सोपा रूल आहे. रूल आहे प्लस मायनस प्लस, हा एक फॉर्म्युला. प्लस मायनस प्लस, प्लस मायनस प्लस लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? प्लस मायनस प्लस. सिंपल आहे. इथं फर्स्ट नंबरवर लिहायचा प्लस, फर्स्ट नंबरवर काय लिहायचं? प्लस. ओके सर, फर्स्ट नंबरवर प्लस लिहा. अहो फर्स्ट नंबरवर प्लस, इथं फर्स्ट नंबरचा एलिमेंट सांगा बरं काय? टू. मग टू लिहून घ्या. हा फर्स्ट नंबर, हा सेकंड नंबर आहे ना थर्ड नंबर. फर्स्ट नंबरवर काय? प्लस. तर फर्स्ट नंबर प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट टू. मग आता फर्स्ट नंबरचा एलिमेंट टू घेतला तर हा फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्या. फर्स्ट नंबरचा कॉलम काय द्यायचा? सोडून द्या. मग काय राहिलं? 11 - 5 - 2 - 1. सिंपल, याचा मल्टिप्लाय करायचा 11 - -1, याचा गुणाकार करायचा. 11 - -1 होते -11. मग म्हणत सही मायनस, कारण की आपण सेकंड ऑर्डर मध्ये शिकलो होतो. इथं मायनस द्यायचा. मग बघा याचा मल्टिप्लाय करायचा -5 - -2. -5 - -2 होते -, होते +10. मी इथे लिहिलं 10 झालं. फर्स्ट नंबर घेतला प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट टू, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला. मग राहिलं तर 11 - 5 - 2 - 1. 11 - -1 -11 मधस मायनस, -5 - -2 - -10. पण हा मायनस नाही तर फॉर्म्युला असा. सेकंड नंबरवर काय आहे? मायनस. सेकंड नंबरवर घेतला मायनस, पण सेकंड नंबरचा एलिमेंट किती आहे? -5. तर मायनस मायनस काय झाला? -5 + 5. आता कोणत्या नंबरचा कॉलम सोडसा? आता सेकंड नंबरचा कॉलम सोडायचा. आता कोणत्या नंबरचा कॉलम सोडायचा? सेकंड नंबरचा कॉलम हा सोडून घ्यायचा, हा सेकंड नंबरचा. मग काय राहिलं? 1 - 5 - 3 - 1. इथं सिंपल मल्टिप्लाय, 1 - -1 - -1 - 1. मधात सेम मायनस, -5 - 3 - 15. 5 - 3 = 15, -15. आणि मायनस मायनस किती होते? +15. मायनस मायनस काय होते? +15. थर्ड नंबरवर काय? प्लस. थर्ड नंबरवर काय घेतला? प्लस. थर्ड नंबरचा एलिमेंट काय? 4. थर्ड नंबरचा एलिमेंट आता 4. पहिल्या नंबरवर होता 2, दुसऱ्या नंबरवर होता -5. मायनस मायनस प्लस झाला तो. थर्ड नंबर आहे 4. आता थर्ड नंबरवर 4 आहे, आता कोणता कॉलम सोडू? सिंपल आहे, थर्ड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. कोणता कॉलम सोडून द्यायचा? थर्ड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. आता थर्ड नंबरचा कॉलम जर सोडून दिला तर काय राहिलं? 1 - 11 - 3 - 2. आता 1 - -2 किती होते? -2. मधात सेम मायनस. आणि 11 - 3 किती होते? 33. 11 - 33. सिंपल कॅल्क्युलेशन करायचं. तुम्ही बाय युझिंग कॅल्क्युलेटर वर पण कॅल्क्युलेशन करू शकता, तुम्हाला अलाउड आहे कॅल्क्युलेटर. आणि मी तुम्हाला हे कॅल्क्युलेटर डायरेक्ट आन्सर पण निघते, हे पण शिकवणार आहे कसं निघते. -11 - 10 म्हणजे होते -21, +5 -1 + 15 हा होते 14. त्याच्यानंतर +4 ऍज इट इज, -2 - -33 म्हणजे होते -35. सिंपल कॅल्क्युलेशन, 2 - -21 म्हणजे होते -42. त्याच्यानंतर 14 - 5 किती होते? 14 - 5 होते 70. त्यानंतर 4 - -35 किती होते? 4 - -35 -140. आज सिंपल याचं कॅल्क्युलेशन करावं. -45 - 42 + 70 - 140 म्हणजे बघा किती येणार. -42 - 70 - 140 किती होता? तर -112. हा झाला. समजला का सर्वांना? करा. आता डीएक्स लक्ष द्या, डीएक्स कसा फाईन करतात? सेम जसा आहे तसा, जसा आपण एकाने डिफाईन केला तसा डीएक्स फाईन करतात. आता डीएक्स कसा? फॉर्म्युला तोच आहे. फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लस, प्लस मायनस प्लस. फर्स्ट नंबरवर घ्यायचा प्लस, फर्स्ट नंबरवर घ्यायचा प्लस. आता फर्स्ट नंबरवर घेतला प्लस, तर फर्स्ट नंबरचा एलिमेंट किती आहे? 28. घेतला 28, फर्स्ट नंबरचा एलिमेंट किती आहे? 28. कोणता कॉलम सोडसाल? फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा. मग सांगा 11 - 5 - 2 - 1. 11 - -1 किती होते? 11 - -1 - 11. मधात सेम मायनस.
माइनस फाइव इंटू माइनस टू, माइनस माइनस होते प्लस टेन, मान इतना हा टेन हा फॉर्मुलेचा मायनस आहे ते पण, एलेवन इंटू मायनस वन मायनस एलेवन मदर सेम मायनस असतो, आणि मायनस फाईव्ह इंटू मायनस टू मायनस मायनस प्लस टेन, मग हा टेन येतो. सेकंड नंबरवर आहे मायनस, सेकंड नंबरवर घेतलं मायनस, सेकंड नंबरचा एलिमेंट किती आहे मायनस फाईव्ह, सेकंड नंबरचा एलिमेंट आहे मायनस फाईव्ह, तर मायनस मायनस झाला प्लस फाईव्ह, मायनस मायनस झाला प्लस फाईव्ह. आता कोणता नंबरचा कॉलम सोडायचा, आता कॉलम नंबर सोडायचा सेकंड, कॉलम नंबर सोडायचा सेकंड, हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्या. मग राहिलं मायनस फोर्टी वन मायनस फाईव्ह थ्री मायनस वन, मायनस फोर्टी वन इंटू मायनस वन, मायनस फोर्टी वन इंटू मायनस वन, मायनस मायनस होते प्लस फोर्टी वन, मदर सेम मायनस, मायनस फाईव्ह इंटू थ्री मायनस फाईव्ह इंटू थ्री मायनस फिफ्टीन, मायनस फाईव्ह इंटू थ्री मायनस फिफ्टीन, आणि मायनस मायनस काय होते प्लस फिफ्टीन. मग त्यानंतर इथं प्लस थर्ड नंबरवर आहे फोर, आता सिम्पल आहे थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला. आता कोणत्या नंबरचा कॉलम सोडून दिला, थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला, सिंपल थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला आपण. इथे बघा मायनस फोर्टी वन एलेवन थ्री मायनस टू झालं, मायनस फोर्टी वन इंटू मायनस टू मायनस मायनस होते प्लस एटी टू, मायनस फोर्टी वन इंटू मायनस टू मायनस मायनस प्लस एटी टू, मतलब सेम मायनस, आणि एलेवन इंटू थ्री किती होते थर्टी थ्री. सिंपल कॅल्क्युलेशन करू, आता सिंपल काय करायचं कॅल्क्युलेशन, ट्वेंटी एट एज इट इज, मायनस एलेवन मायनस टेन म्हणजे होते मायनस ट्वेंटी वन, प्लस फाईव्ह जसाच्या तसा, फोर्टी वन प्लस फिफ्टीन म्हणजे होते फिफ्टी सिक्स, किती होते फिफ्टी सिक्स. त्याच्यानंतर प्लस फोर एज इट इज, एटी टू मायनस थर्टी टू, आता ट्वेल्व, ट्वेल्व मायनस थ्री गेले नाईन, रिमेनिंग राहिला वन म्हणजे की फोर्टी नाईन, एटी टू मायनस थर्टी थ्री, एटी टू मायनस थर्टी थ्री म्हणजे इथे फोर्टी नाईन. त्यानंतर सिम्पल कॅल्क्युलेशन, ट्वेंटी एट मायनस ट्वेंटी वन, ट्वेंटी एट मायनस ट्वेंटी वन, आता ट्वेंटी एट नाही ट्वेंटी एट इंटू ट्वेंटी वन आहे, ट्वेंटी एट इंटू मायनस ट्वेंटी वन, ट्वेंटी एट इंटू मायनस ट्वेंटी ट्वेंटी वन किती येते, ट्वेंटी एट इंटू मायनस ट्वेंटी वन येते फाईव्ह एट एट, फाईव्ह एट एट मायनस फाईव्ह एट एट, फाईव्ह हंड्रेड अँड एटी एट. त्याच्यानंतर फाईव्ह इंटू फिफ्टी सिक्स, फाईव्ह इंटू फिफ्टी सिक्स टू हंड्रेड अँड टू हंड्रेड एटी, टू हंड्रेड अँड एटी. माईक पण करा, रेकॉर्डिंग चालू आहे. आणि फोर इंटू फोर इंटू फोर्टी नाईन वन नाईन्टी सिक्स. आणि याचं सिम्पल जर कॅल्क्युलेशन केलं आपण, याचं जर सिम्पल कॅल्क्युलेशन केलं की मायनस फाईव्ह एट एट प्लस टू एट झिरो प्लस वन नाईन सिक्स, तर याचं कॅल्क्युलेशन येते मायनस वन वन टू, किती आलं मायनस वन वन टू, हा झाला डीएक्स, हा काय झाला डीएक्स. एकूण अगेन सांगतो तुम्हाला डीएक्स कसा आला, सिंपल आहे. सर्वात पहिले आधी लिहिलं प्लस मायनस प्लस, फर्स्ट नंबरवर घेतला प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट होता ट्वेंटी एट, तर फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून दिला. मग होतं एलेवन मायनस फाईव्ह मायनस टू मायनस वन, एलेवन इंटू मायनस वन मायनस एलेवन मधला सेम मायनस, मायनस फाईव्ह इंटू मायनस टू मायनस मायनस टेन, मायनस मायनस प्लस टेन, मग हा टेन. मग तुम्ही म्हणजे सर हा मायनस कुठं, हा फॉर्म्युलाचा मायनस आहे. सेकंड नंबरवर होतं मायनस, सेकंड नंबरवर इथं मायनस मायनस फाईव्ह आहे, तर मायनस मायनस काय झालं प्लस फाईव्ह, सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला. मग राहिलं मायनस फोर्टी वन मायनस फाईव्ह थ्री मायनस वन, मायनस फोर्टी वन इंटू मायनस वन, मायनस फोर्टी वन इंटू मायनस वन मायनस मायनस प्लस फोर्टी वन, मला सेम मायनस, मायनस फाईव्ह इंटू थ्री मायनस फिफ्टीन, आणि मायनस मायनस प्लस फिफ्टीन झालं. थर्ड नंबर होता प्लस, थर्ड नंबर प्लस, थर्ड नंबरचा एलिमेंट फोर, थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला. मायनस फोर्टी वन एलेवन थ्री मायनस टू, मायनस फोर्टी वन इंटू मायनस टू मायनस मायनस प्लस एटी टू, मतलब सेम मायनस, आणि एलेवन इंटू थ्री थर्टी थ्री, हा ट्वेंटी एट एज इट इज. याचं कॅल्क्युलेशन केलं मायनस एलेवन मायनस टेन मायनस ट्वेंटी वन, फोर्टी वन प्लस फिफ्टीन फिफ्टी सिक्स, आणि एटी टू मायनस थर्टी थ्री फोर्टी नाईन. मल्टिप्लाय केलं ट्वेंटी एट इंटू मायनस ट्वेंटी वन मायनस फाईव्ह एट एट, फाईव्ह मल्टिप्लाय बाय फिफ्टी सिक्स टू एट झिरो, आणि फोर मल्टिप्लाय बाय फोर्टी नाईन वन नाईन सिक्स, याचं कॅल्क्युलेशन आलं मायनस वन वन टू. त्याच्यानंतर आपल्याला फाईन करायचं आहे डीवाय. आता फेमस असं आता डीवाय फाईन कसा करायचा, सेम फॉर्म्युला लावायचा प्लस मायनस प्लस, कोणता लावायचा प्लस मायनस प्लस, हा इथे लिहिला होता मी. आता प्लस मायनस प्लसचा फॉर्म्युला आपला डी झाला फाईन, डी एक्स झाला, आता डी फाईन करायचा आहे आपल्याला, काय फाईन करायचं आहे डीवाय. फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लस, सर्वात पहिले घेतला प्लस, फर्स्ट नंबर किती आहे टू, कोणता कॉलम सोडचाल हा फर्स्ट नंबरचा कॉलम, हा रो असते हा फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून घ्यायचा.
-41 × 1 -41 × -1 -1 -41 मतलब सेम माइनस, एंड -5 × 3 -15 तो -, क्या होते +15। सेकंड नंबर कितना माइनस, सेकंड नंबर से सही ना 28, 28। आता कोणता कॉलम सोडसाल, सिंपली सेकंड नंबरचा कॉलम सोडून देसाल। आता कोणता नंबरचा कॉलम सोडसाल, सेकंड नंबरचा कॉलम सोडून देसाल। आता सेकंड नंबरचा जर कॉलम सोडून दिला आपण, तर मग काय राहिलं, 1 -5 3 -1। तर बघा 1 × -1 किती होते, 1 × -1 -1 मदत सही माइनस, एंड -5 × 3 -5 × 3 -15 -, क्या होते +15। टीचर नंतर कोण घेऊ, प्लस थर्ड नंबर वर आहे 4, तर आता कोणता सोडायचा, थर्ड नंबरचा सोडून देऊ कॉलम। आता कॉलम कोणता सोडून देऊ, थर्ड नंबर। हा थर्ड नंबरचा कॉलम सोडून गेला, मग काय राहिलं, 1 -41 3 1। 1 × 3 किती होते, 3 मतलब सेम माइनस, एंड -41 × 3 किती होते सांगा बरं, माइनस माइनस होते प्लस, 1 2 3 1 2 3। सिंपल आता याचं कॅल्क्युलेशन करा आपण, म्हणजे बघा आता हा 2 जसा तसा, 41 + 15 म्हणजे 56 -28 एज इट इज, -1 + 15 म्हणजे होते 14, +4 एज इट इज, 3 + 1 = 23 म्हणजे होते 126। आणि सिंपल कॅल्क्युलेशन, हा 2 × 56 2 × 56 केला आपण, तर येते 112। त्यानंतर 28 मल्टिप्लाय बाय 14 केलं, 28 मल्टिप्लाय बाय 14 केलं तर 392 पण निगेटिव्ह, आणि प्लस 4 × 126 केला, 4 × 126 केलं तर 504। आणि सिंपल याचं ऍडिशन केलं तर डीवाय भेटून जाईल आपल्याला, डीवाय येऊन जाईल, म्हणजे बघा +112 - 392 + 504 तिथे येते 224, 224 हा झाला डीवाय, डीवाय झाला 224। आज सेम तसंच आता आपल्याला डीजेट फाइंड करायचं, काय फाइंड करायचं आहे, डीजेट। आता डीजेट कसा फाइंड करायचा, आता जे पोरं नवीन आहे, आता आता आजचा आपला दिवस नंबर 6 आहे, या चॅप्टरचा लास्ट पॉइंट आहे, तर तुम्हाला उद्यापासून नवीन चॅप्टर ज्यावेळेस स्टार्ट होईल ना, तर त्यावेळेस तुम्हाला चांगल्या प्रकारे समजायला लागेल, कारण कसं आहे की हा आपला चॅप्टर संपला आता आपण, म्हणून तुम्ही एका दिवसामध्ये जेज नका करू, 3-4 दिवस 5 दिवसाचा डेमो आहे आपला, 5-6 दिवस बसा तुम्हाला कसं वाटते, आणि नंतरच मग जॉईन करा क्लास। आता लक्ष द्या, हे कसं फाईन करायचं, फॉर्म्युला आहे प्लस, फर्स्ट नंबरवर काय घेतला प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट काय, आता हा तो सोडलाच आपण, फर्स्ट नंबरचा एलिमेंट आहे 2, तर कोणता कॉलम सोडायचा, हा फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा, मग राहिलं 11 - 41 - 2 3 11 × 3 होते 33 मतलब सेम माइनस, आणि -41 × -2 होते -, -, प्लस होऊन जाईल, काही नाही एक मिनिट, -, तर प्लस होऊन जाईल, पण हा फॉर्म्युलाचा मायनस आहे, हा कोणता मायनस आहे, फॉर्म्युलाचा मायनस, -, प्लस, पण -41 × -2 -, प्लस 82 काय 82 हा फॉर्म्युलाचा मायनस आहे। सेकंड नंबरवर होता मायनस, सेकंड नंबरवर घेतला मायनस, कोणता आता कॉलम सोडू, आता कॉलम सोडला आपण सेकंड नंबरचा, कोणता सोडला, सेकंड नंबर, या सेकंड नंबरचा कॉलम सोडून गेला, हे तर सोडतोच आपण लोक, मग काय राहिलं, 1 - 41 3 3 1 × 3 किती होते 3 म्हणजे सही माइनस, आणि -41 × 3 -41 × 3 3 × 3 3 म्हणजे 1 2 3 -1 2 3 आणि -, काय होते -, काय होणार -, आता प्लस होऊन जाईल 1 2 3 त्यानंतर थर्ड नंबर घेतला इथं मायनस पाहिजे, सेकंड नंबर काय होता मायनस होतो, मायनस काय झालं, सेकंड नंबर होईल मायनस साईन होतो, सेकंड नंबर होतं मायनस फाईव्ह, तर -, काय झालं प्लस फाईव्ह झालं, काही प्रॉब्लेम इथपर्यंत, नो सर नाही सर, नाही सर, थर्ड नंबर 28 घेतला 28, आता कोणत्या नंबरचा कॉलम सोडू, तर थर्ड नंबरचा कॉलम सोडून, थर्ड नंबरचा कॉलम सोडून देऊ, त्यानंतर थर्ड नंबरचा आपण कॉलम सोडून देऊ, 1 11 3 -2 1 × -2 -2 मतलब सेम मायनस, आणि 11 × 3 होते 33,
11 into 3 किती होते 33. सिंपल कॅल्क्युलेशन करू आता, 2 33 - 33 - 82 तर येते -14 आहे. +5 as it is, 3 + 123 म्हणजे 126 +28 -3 and -33 म्हणजे होते -35. सिंपल कॅल्क्युलेशन, 2 × -49 म्हणजे येते -98 + 5 × 126 म्हणजे येते 630 आणि 28 × -35 किती येते -980. डीजेड येणार याचं कॅल्क्युलेशन केलं जर समजा तुम्ही -98 + 630 - 980 इथे -448 हा झाला डीजेड. आता लक्ष द्या, आपल्या पाशी डी पण आला, डी एक्स पण आला, त्यानंतर डीवाय पण आला आणि डीजेड पण आला. याच्यात याच्यात व्हॅल्यू पुटअप करू आपण. याच्यात व्हॅल्यू काय करायच्या, पुटअप करायच्या. आता सांगा एक्स चा एक्स एक्स म्हणजे काय होते, मग थोडस खाली देतो मी. आता बघा एक्स एक्स चा फॉर्म्युला काय, डीएक्स अपॉन डी. आता डीएक्स अपॉन डी हा एक्स आहे, हा वाय चा फॉर्म्युला आहे डीवाय अपॉन डी, आणि हा झेड चा फॉर्म्युला आहे डी झेड अपॉन डी, डी झेड अपॉन डी. तर डीएक्स, तर डीएक्स किती होता -112 आणि डी किती आहे -112. तर एक्स इज इक्वल टू अल्फा 1. वाय डीवाय किती होता, डीवाय होता 224 अपॉन -112. तर वाय इज इक्वल टू येते -2 आणि झेड डी झेड किती होता -448 अपॉन -112 म्हणजे की झेड इज इक्वल टू -84. हे झाले एक्स वाय झेड च्या व्हॅल्यू. प्रॉब्लेम नंबर सेकंड, युझिंग क्रॅमर्स रूल x − y − 2z = 1. त्यानंतर 2x + 3y + 4z = 4. 3x − 2y − 6z = 5. x − y − 2z = 1. 2x + 3y + 4z = 4. आणि 3x − 2y − 6z = 5. आता एक क्रॅमर्स रूलचा प्रॉब्लेम. तर सर्वात आधी आपल्याला फाइंड करायला लागते डी. आता तुम्ही म्हणसाल सर हा डी कसा फाइंड करता, कसा फाइंड करायचा हा डी? सिंपल आहे. पहिली लिहायचं इथे एक्स वाय झेड, हे तुम्हाला समजण्यासाठी. मग तुम्ही म्हणसाल सर एक्स वाय झेड काय, तर द इलिमेंट्स ऑफ कोएफिशिएंट ऑफ एक्स, कोएफिशिएंट ऑफ वाय अँड कोएफिशिएंट ऑफ झेड. तर कोएफिशिएंट ऑफ एक्स म्हणजे होते एक्सच्या समोरचा. इथे एक्सच्या समोर किती आहे 1, इथे एक्सच्या समोर किती आहे 2, इथे एक्सच्या समोर किती आहे 3, 1 2 3. हे पहा, एक्सच्या समोर आहे 1, एक्सच्या समोर आहे 2, एक्सच्या समोर आहे 3. कोएफिशिएंट ऑफ वाय, वायच्या समोरचा, वायच्या समोर किती आहे -1, इथे वायच्या समोर आहे 3, इथे वायच्या समोर आहे -2. कोएफिशिएंट ऑफ झेड म्हणजे झेडच्या समोरचा किती आहे -2, नंतर आहे 4, नंतर आहे -6. झालं कोएफिशिएंट ऑफ एक्स म्हणजे एक्सच्या समोरचा 1 2 3 1 2 3. कोएफिशिएंट ऑफ वाय म्हणजे वायच्या समोरचा -1 3 - 2 - 1 3 - 2. कोएफिशिएंट ऑफ झेड म्हणजे झेडच्या समोरचा -2 4 - 6. काही प्रॉब्लेम इथपर्यंत डी मध्ये कोणाला? नाही सर. सर त्यानंतर आपल्याला आता डीएक्सच्या काय करायचं माहित आहे का? एक्सचे जे कोएफिशिएंट आहे याच्या जागी एकाने कॉन्स्टंट रिप्लेस करायचे. कॉन्स्टंट किती आहे 1 4 5 1 4 5 1 4 5. हे कॉन्स्टंट रिप्लेस कर 1 4 5 आणि बाकी जशीच्या तशी.
माइनस वन, माइनस टू, थ्री, फोर, माइनस टू, माइनस सिक्स। ठीक है तो डी वाई चालीस। ये जी कॉस्ट है ना ही काढून टाकायची, ही जशी आहे तशी मग वन टू थ्री मायनस टू फोर मायनस सिक्स जसं तसं, आणि या वायच्या जागी कॉस्ट रिप्लेस करा, वन फोर फाईव्ह। त्याच्यानंतर डी झेड चार एस, डी झेड चार एस ही झेडचे जे कोइफिशियंट आहेत याच्या जागी रिप्लेसमेंट कॉन्स्टंट करायचे, बाकी जशीच्या तशी। हा वन टू थ्री जसाच्या तसा, मायनस वन थ्री मायनस टू जसाच्या तसा, आणि याच्या जागी कॉन्स्टंट रिप्लेस करायचं, वन फोर फाईव्ह। आता हे फाईन कसे करायचे, सिंपल डिटर्मिनंट फाईन कसा करायचा, आता लक्ष द्या डिटर्मिनंट फाईन कसा करायचा। फॉर्म्युला आपल्यापाशी आहेच, फॉर्म्युला आहे प्लस मायनस प्लसचा, प्लस मायनस प्लस। फर्स्ट नंबर घेतला प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट काय वन, कोणता कॉलम सोडसाल, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यायचा। फर्स्ट नंबरचा कॉलम जर सोडून दिला तर काय राहणार, थ्री फोर मायनस टू मायनस सिक्स, तर थ्री इंटू मायनस सिक्स किती होते मायनस एटीन, मनस एन मायनस फोर इंटू मायनस टू किती होते मायनस एट, मायनस मायनस होते प्लस एट। सेकंड नंबर होणार मायनस, पण इथं पण मायनसच आहे, मायनस मायनस मिल बेटे दो मायनस, मिल बेटे दो मायनस, तो मायनस मायनस क्या हो जाएगा प्लस, मायनस मायनस प्लस। तर कोणता सोडसाल आता, सेकंड नंबरचा कॉलम सोडून द्यासाल, हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला, हा सेकंड नंबरचा कॉलम सोडून दिला, तर इथं काय राहिलं टू फोर थ्री मायनस सिक्स, टू इंटू मायनस सिक्स किती होते मायनस ट्वेल्व, मला सेम मायनस, आणि फोर इंटू थ्री किती होते ट्वेल्व। ओके थर्ड नंबर काय प्लस, थर्ड नंबर प्लस, थर्ड नंबर तर मायनस टू आहे, मग प्लस मायनस काय होणार, प्लस मायनस मायनस टू होणार, मायनस होणार प्लस मायनस मायनस। आता कोणता कॉलम सोडायचा, थर्ड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा, हा थर्ड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा, थर्ड नंबरचा कॉलम सोडून दिला तर काय राहिलं टू थ्री थ्री मायनस टू, टू इंटू मायनस टू, टू इंटू मायनस टू मायनस फोर, मधस साइन मायनस, थ्री इंटू थ्री होते नाइन। सिंपल कॅल्क्युलेशन, मायनस एटीन प्लस एट होते मायनस टेन, मायनस ट्वेल्व, मायनस ट्वेल्व म्हणजे मायनस ट्वेंटी फोर, मायनस ट्वेल्व मायनस ट्वेल्व किती होते मायनस ट्वेंटी फोर। त्याच्यानंतर मायनस टू एज इट इज, मायनस फोर मायनस नाईन किती होते मायनस फोर मायनस नाईन मायनस थर्टी। कॅल्क्युलेशन, वन इंटू मायनस टेन मायनस टेन, वन इंटू मायनस ट्वेंटी फोर मायनस ट्वेंटी फोर, मायनस मायनस टू, मायनस टू आणि मायनस थर्टीन म्हणजे होते मायनस मायनस होते प्लस ट्वेंटी सिक्स, तर याचा आन्सर येते मायनस एक, आणखी त्याला मायनस एक। कॅल्क्युलेशन करा, त्यानंतर डी वाय फाईन मग बाकीचे खालचे नंतर। आता लक्ष द्या हा कसा फाईन कसा, सेम फॉर्म्युला प्लस मायनस प्लसचा, फर्स्ट नंबर घेतला प्लस, फर्स्ट नंबरचा एलिमेंट आहे वन, कोणता कॉलम सोडसाल, फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून द्यासाल, फोर इंटू मायनस सिक्स किती होते मायनस ट्वेंटी फोर, वन फोर इंटू फाईव्ह किती येते ट्वेंटी। काय प्रॉब्लेम, सेकंड नंबर मायनस, सेकंड नंबर आहे वन, कोणता कॉलम सोडायचा सेकंड नंबर साठी, सेकंड वाला, सेकंड वाला, टू फोर थ्री मायनस सिक्स, टू इंटू मायनस सिक्स होते मायनस ट्वेल्व, थ्री इंटू फोर होते ट्वेल्व, थ्री इंटू फोर होते ट्वेल्व। मग थर्ड नंबर आहे प्लस, थर्ड नंबर आहे मायनस टू, पण प्लस मायनस काय होते मायनस टू, प्लस मायनस किती होते मायनस टू। आता कोणता कॉलम सोडायचा, थर्ड नंबरचा कॉलम सोडून द्यायचा, मग राहिला टू थ्री थ्री फाईव्ह,
टू इंटू फाइव टेन मतलब सही माइनस थ्री इंटू फोर थ्री हाँ वन माइनस ट्वेंटी फोर माइनस ट्वेंटी माइनस फोर्टी फोर माइनस ट्वेल्व माइनस ट्वेल्व माइनस ट्वेंटी फोर माइनस टू एज इट इज टेन माइनस ट्वेल्व माइनस टू कैलकुलेशन वन इंटू माइनस फोर्टी फोर माइनस फोर्टी फोर माइनस वन इंटू माइनस ट्वेंटी फोर माइनस माइनस प्लस ट्वेंटी फोर माइनस माइनस प्लस टू इंटू टू फोर सिंपल कैलकुलेशन करा माइनस फोर्टी फोर प्लस ट्वेंटी फोर प्लस फोर कितनी होता है माइनस सिक्सटी आगे दे दे माइनस सिक्सटी आता बका ही राइट अपने फाइंड करेंगे इक्वल फाइंड करेंगे और को लाइक प्लस माइनस प्लस प्लस माइनस प्लस फर्स्ट नंबर कितना प्लस फर्स्ट नंबर हो रहा है वन सिंपल है फर्स्ट नंबर का कॉलम सोडून देऊ मग काय आलं थ्री फोर माइनस टू माइनस सिक्स थ्री इंटू माइनस सिक्स किती होते माइनस एटीन मतलब सेम माइनस टू इंटू माइनस फोर इंटू माइनस टू फोर इंटू माइनस टू माइनस एट माइनस माइनस प्लस एट सेकंड नंबर माइनस सेकंड नंबर राहील माइनस 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 काय झालं प्लस वन सेकंड नंबरचा कॉलम सोडून देऊ मग काय आलं फोर फोर फाइव माइनस सिक्स फोर इंटू माइनस सिक्स किती होते माइनस ट्वेंटी फोर मतलब सेम माइनस फाइव इंटू फोर येते ट्वेंटी ट्वेंटी थर्ड नंबर आहे प्लस प्लस माइनस माइनस टू थर्ड नंबरचा कॉलम सोडून देऊ फोर मग फोर थ्री फाइव माइनस टू फोर इंटू माइनस टू माइनस एट मतलब सेम माइनस थ्री इंटू फाइव फिफ्टीन कैलक्युलेशन वन माइनस एटीन प्लस एट म्हणजे माइनस टेन माइनस ट्वेंटी फोर माइनस ट्वेंटी माइनस फोर्टी फोर माइनस एट माइनस फिफ्टीन किती होतात माइनस ट्वेंटी थ्री वन इंटू माइनस टेन माइनस टेन वन इंटू माइनस फोर्टी फोर माइनस फोर्टी फोर आणि माइनस माइनस किती होते फोर्टी सिक्स किती येणार आहे माइनस ट्वेल्व किती येते माइनस ट्वेल्व सॉरी माइनस एटीन ट्वेल्व आय थिंक माइनस एट माइनस एट आता आपल्याला डिजिट फाइंड करायचा आहे डिजिट कसं फाइंड करायचं सेम प्लस माइनस प्लस सर्वात पहिले घेतला प्लस फर्स्ट नंबर किती आहे वन कोणता कॉलम सोडसाल फर्स्ट नंबरचा कॉलम सोडून देसाल थ्री इंटू फाइव फिफ्टीन मतलब सेम माइनस फोर इंटू माइनस टू माइनस एट माइनस माइनस प्लस एट सेकंड नंबरवर माइनस 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 प्लस वन सेकंड नंबरचा कॉलम सोडून देसाल टू इंटू फाइव टेन मतलब सेम माइनस थ्री इंटू फोर ट्वेल्व थर्ड नंबर घेसाल प्लस थर्ड नंबरचा एलिमेंट्स आहे वन कोणता कॉलम सोडसाल थर्ड नंबरचा कॉलम सोडून देसाल थर्ड टू इंटू माइनस टू माइनस फोर मतलब सेम माइनस आणि थ्री इंटू थ्री किती होते नाईन फिफ्टीन प्लस एट ट्वेंटी थ्री प्लस वन टेन माइनस ट्वेल्व माइनस टू माइनस फोर माइनस नाईन होते माइनस थर्टीन वन इंटू ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री वन इंटू माइनस टू आणि इथं माइनस थर्टीन किती येते ट्वेंटी थ्री मायनस टू मायनस थर्टीन म्हणजे येते एट हा डिजिट येते एट आपण सर्वच काढलेल्या आपण काढलेला आहे डी काढलेला आहे डीवाय काढलेला आहे डीएक्स काढलेला आहे डीजेड काढलेला आहे तर सर्वात आधी एक्स एक्सचा फॉर्म्युला आहे डी एक्स अपॉन डी डीएक्स किती आला मायनस एट आणि डी किती होता मायनस एट तर मायनस मायनस काय झालं प्लस आणि कॅन्सल तर डी बघा हे पण डी होता मायनस एट ते एक्स इज इक्वल टू भेटला वन वायचा फॉर्म्युला आहे डीवाय अपॉन डी डी तर मायनस एट होता डीवाय पाहू किती आहे ना डीवाय डीवाय होता मायनस सिक्सटीन मायनस मायनस झालं प्लस आधी काय आठवण वाय इज इक्वल टू आणि झेड डी झेड अपॉन डी एट डिवायडेड बाय मायनस एट म्हणजे मायनस तुम्हाला हे प्रॉब्लेम